लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमारी सुरू झालेली आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने कामाला लागलेला आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे सुद्धा जोमाने कामाला लागलेले आहे. आज आपण पनवेल शिवसेना तालुका प्रमुख परेश पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. युतीच्या माध्यमातून श्रीरंग बारणे मावळ लोकसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. युतीच्या माध्यमातून प्रचार त्यांची मोर्चे बांधणी रणनीती कशी आहे, तालुका स्तरावर रणनीती कशी आहे हे आपण त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम प्रबोधन मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. अरे जी, युतीच्या माध्यमातून श्रीरंग बारणे त्यांना पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवून अधिकृत उमेदवार म्हणून लोकसभेची त्यांना उमेदवारी दिलेली आहे. मग पक्षाची आणि युतीच्या माध्यमातून प्रचाराची मोर्चे बांधणी आणि रणनीती का असेल, कशी ठरवलेली आहे, तालुका स्तरावर असेल एकंदर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये असेल, काय सांगा? खऱ्या अर्थानं मावळची जी उमेदवारी आहे ती श्रीरंगप्पा बारणे यांच्या कार्यप्रणालीवर त्यांनी जे सातत्याने 5 वर्ष काम ज्या मतदारसंघात केलं आणि संसदेमध्ये 5 वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केलं ती व्यक्ती म्हणजे श्रीरंगप्पा बारणे. त्यांच्यावर पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी विश्वास ठेवून या मावळ मतदारसंघाची पुन्हा एकदा जबाबदारी त्यांच्यावर दिली. खऱ्या अर्थानं मावळमध्ये त्यांनी केलेली जी कामं त्याच्यावर विश्वास दाखवून हा सुरुवातीला त्यांनी ही तिकीट घोषित केली आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही म्हटल्याप्रमाणे रणनीती तर तालुका स्तरावरून मी तालुका प्रमुख या नात्यानं सांगू इच्छितो. खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये आमचे गटप्रमुख, बुथक प्रमुख, सर्व शाखाप्रमुख, सर्व पदाधिकारी यांना पूर्णपणे शिवसेनेच्या दृष्टीनं आम्ही कामाला लावलेलं आहे आणि तळागाळाच्या प्रत्येक सामान्य माणसापर्यंत आम्ही ते आपणचं कार्य, आपणचं काम पोचवत आहोत आणि 5 वर्ष त्यांनी केलेली कामाची पोचपावती लोकही त्यांना देत आहेत अशा प्रमाणे आम्ही ही रणनीती आखलेली आहे. खऱ्या अर्थानं शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI हे महागठबंधन आहे. याच्यामध्ये तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आम्ही एकत्र येऊन एकत्र हातात हात घालून आम्ही प्रामुख्याने ही मोर्चे बांधणी आणि खालच्या स्तरावर आम्ही हे काम करत आहोत आणि एकत्र घेऊन शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी RPI आम्ही एकत्र घेऊन तालुक्यात काम करणार आहोत. प्रचाराला जसा वेग घेईल तसे प्रचारामध्ये कोणते मुद्दे असतील, काय कोणता अजेंडा घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात? मी तुम्ही प्रश्न विचारला प्रचाराचे मुद्दे. खऱ्या अर्थानं 5 वर्ष श्रीरंगप्पा बारणे यांनी केलेली कामाची पोचपावती लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि अप्पांनी जे या मावळ आणि या रायगडच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्याची खऱ्या अर्थानं मोर्चेबांधणी अशी अशा प्रकारे असणार आहे की अप्पांनी केलेलं काम हे सर्वसामान्य जनतेचं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक गावोगावी विकास कामं जी केलेली आहेत त्या विकास कामाच्या जोरावर आम्ही अप्पांना या ठिकाणी जास्तीत जास्त मताधिक्य आणि त्यांची लोक परिचित हे लोकांपर्यंत आम्ही त्यांच्या कामाच्या निमित्ताने करून दाखवणार आहोत. आणि आप्पांनी खऱ्या अर्थानं या पनवेल तालुक्यात उरण, कर्जत आणि खालापूर या खालच्या भागात जी मोठ्या जोमाने कामं केली आहेत त्या जोमा कामाच्या जोरावर हे तिन्ही पक्ष आम्ही सातत्याने त्यांच्या बरोबर राहून प्रामाणिकपणे त्यांचं काम करून लोकप्रचिती त्यांना देणार आहोत. गावोगावी अंतर्गत रस्ते, गावोगावी समाज मंदिरं, गावोगावी स्मशानभूमिया, गावोगाव अंतर्गत गटारे, आदिवासी वाड्यांच्या लाईट्स आहेत. खऱ्या अर्थानं
माथेरानची मिनी रेंट तुम्हाला माहिती आहे बंद पडलेली, आप्पांनी संसदेमध्ये आवाज उठून ती माथेरानची राणी खऱ्या अर्थानं या जनतेला पुन्हा एकदा चालू करून दिली. त्याचबरोबर उरण येथील एक सेन्सिटिव्ह झोन हाही त्यांनी आप्पांनी रद्द केलेला आहे. आणि पनवेल इथे पासपोर्ट ऑफिस पिंपरीमध्ये पासपोर्ट ऑफिस उघडण्याचं काम खऱ्या अर्थानं या 70 वर्षात काँग्रेसलाही जमलं नाही, राष्ट्रवादी जमलं नाही, ते काम आप्पांनी या पहिल्याच 5 वर्षात करून दाखवलं. ही आप्पांची जनमत जनमानसात जाण्याची ही कार्यप्रणालीची पद्धत आहे, एकदम प्रामाणिक. आणि आप्पांची नाल ही तलागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत जोडलेली आहे. आणि आप्पांनी 732 हेक्टर जमीन ही मावळ तालुक्याची सेजमध्ये जाणारी लोकांच्या आणि शेतकऱ्यांना दिलेली आहे, काढून दिलेले, जी त्यांनी समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला ते आप्पांनी हाणून पाडलं आणि शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांना देऊ केले. केंद्र सरकारकडून 37 कोटीचा निधी आप्पांनी मंजूर करून घेतलाय. म्हणून ह्या जनतेच्या कामावर 100% आप्पांना यश मिळेल याची मला खात्री आहे. अरे जी, आपण खासदार बारणे यांनी जी कामं केली ती आपण सांगितली, पण एक खासदार म्हणून नेमकी कोणती ओळख तुम्ही लोकांसमोर आणाल, काय कोणता स्ट्रॉंग पॉईंट आहे त्यांचा? खऱ्या अर्थानं आप्पांनी संसदेमध्ये 5 वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित त्यांना त्या ठिकाणी केलेलं आहे. आप्पांनी सर्वाधिक प्रश्न संसदेमध्ये मांडलेत, आप्पांनी खाजगी विधेयक मंजूर करून घेतलेले आहेत आणि आप्पांची प्रेझेंटी त्या ठिकाणी संसदेमध्ये 91-92% त्या ठिकाणी संसदेमध्ये आहे. हा जोबाचा पॉईंट आप्पांकडे आहे आणि जनतेलाही माहिती आहे, जनता शून्य आहे की एकदा अभ्यासू आणि कणखर नेतृत्व असणारा व्यक्ती म्हणजे आप्पा. हा आप्पांचा महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला त्या ठिकाणी बोलून दाखवलाय. याच्यावरच विजय मिळेल, लोक शून्य आहेत, अभ्यास व्यक्तीलाच देतील निवडून याची खात्री आहे. पुन्हा एकदा आप्पा श्रीरंग आप्पा बारणे हेच या मावळचे खासदार असणार आहेत. आपण म्हणाल की बारणे हेच लोकसभेचे उमेदवार म्हणून निवडून येतील, खासदार म्हणून निवडून येतील. समोर आघाडीच्या माध्यमातून पार्थ पवार हे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे, त्यांच्या उमेदवारीबाबत आपण काय सांगाल, काय टक्कर देतील? खऱ्या अर्थानं पार्थ पवार हा बारणेंच्या समोर कॅपेबल उमेदवार नाही. पार्थ पवार हा जो बालिश आहे, पार्थ पवार हा अभ्यासू नाही आहे. आपण मागेच क्लिप बघितले, 2 ते 2.5 मिनिटं बोलण्याची त्याची कुवत नाही. संसदेमध्ये खऱ्या अर्थानं बोलणारा अभ्यासू माणूस पाहिजे. पार्थ हा आप्पांसमोर टिकणारा व्यक्ती नाही आहे. पार्थ पवार हा आप्पांसमोर टिकूही शकत नाही, ही खऱ्या अर्थानं त्याची पार्श्वभूमी आहे. आपण म्हणाल की पार्थ पवार हे बारिश आहे, त्यांची तुलना होऊ शकत नाही, पण पवार आडनाव जो त्यांच्या पाठीमध्ये आहे, त्या पवार आडनावाची ताकद त्यांच्या कामी वाटत तुम्हाला नाही? पवार खऱ्या अर्थानं पवार लाटी ओसरलेले आहे. अजित पवारनी सुद्धा या ठिकाणी उमेदवारी घेतली असती तरी अजित पवारला ही आप्पा बारणे कधीही मिळू शकत नाही. एक अभ्यासू कणखर नेतृत्व आहे. हे पवार घराणं सगळे उन्मट आहेत. शरद पवारने जे राजकारण केलं हे धूर्त राजकारण केलं खऱ्या अर्थानं. आणि पवारांचा आता जो त्यांचा कलश होता तो आता ढलता झालेला आहे. ह्याच्यामुळं आप्पांसमोर पार्थ पवार चालू शकत नाही आणि पवारांची ताकद चालू शकत नाही. जनता कितीपर्यंत चालते बघा. जनता खऱ्या अर्थानं आपल्या पनवेल कर्जत खारापूर आणि उरणमध्ये पार्थ पवारला ह्या व्यक्तीला कोणी ओळखत नाही. एक नावखा उमेदवार त्यांनी दिलाय, पवार ही ओळखही नाही. पार्थ पवारचा तुम्ही मगाशीच म्हटलं, मी भाषणात बघितलं तुम्ही. आणि जनता ही पनवेल कर्जत खालापूर आणि उरणची जनता ही शून्य आहे. ही पार्थ पवारला कधी जमवणार नाही. आणि या ठिकाणी पार्थ पवार हे आप्पांसमोर नततुल्य उमेदवार आहेत. मावळ मतदारसंघामध्ये आघाडीकडे उमेदवार नाही, उमेदवार त्यांना मिळाला नाही अशी टीका होते. त्यानंतर पार्थ पवार यांचं नाव याच्यामध्ये आलं. अगोदरच शरद पवार यांनी सांगितलं होतं की पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढणार नाही, पण पुन्हा त्यांचं नाव आलं. पार्थ पवार मावळमध्ये उमेदवार म्हणून येण्यास खऱ्या अर्थानं पार्थ पवारला ही शांपल मागून घेतली, शेका पक्षानेच मागून घेतलेली आहे. शेका मला एकच म्हणायचं आहे, पार्थ पवार हा कॅपेबल नाही, मगाशीच म्हटल्याप्रमाणे. आणि हा बालिश बुद्धीचा पोरगा आहे. एक
नावाखाली शेतकरी कामगार पक्षाने आपलं दुकान चालावं या दृष्टिकोनातून शेतकरी कामगार पक्षाने हा मागून घेतलेला उमेदवार आहे. याला शुद्ध जनता या ठिकाणी दाखवून देईल आणि शेतकरी कामगार पक्षाला ही कळून चुकलेलं आहे की आपण पार्थ पवारला मागूनही आपण मागेच राहणार आहोत याची पूर्ण खात्री शेतकरी कामगार पक्षाला आहे. शेतकरी कामगार पक्ष हा ढोंगी पक्ष आहे खऱ्या अर्थानं. आपला स्वतःचा उमेदवार का देऊ शकले नाही, त्यांची उरणमध्ये ताकद आहे, त्यांची पनेलमध्ये ताकद आहे, ते म्हणतात कर्जतमध्ये ताकद आहे, मग का उमेदवार दिला नाही तुम्ही? द्यायला पाहिजे ना. यांच्याकडे उमेदवार नाही, शेतकरी कामगार आता संपुष्टात आलेला पक्ष आहे. आणि तुम्हाला आता जाहीरपणे सांगतो मी या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून का श्रीरंग अप्पा बारणे या ठिकाणी पुन्हा एकदा आमचे खऱ्या अर्थानं मावळचे पुन्हा खासदार तेच असणार आहेत, याच्यामध्ये दुमत नाही. पार्थ पवार ही कोण चालणार नाही. ही पार्थ पवारची पार्सल ही बारामतीला आम्ही पाठवून द्या, जनताही पाठवून देणार आहे. युतीच्या माध्यमातून खासदार हे उमेदवार आहे, युतीचा धर्म कशा पद्धतीने पाळला जाईल? खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि RPI हे मोठं गठबंधन आहे. या गठबंधनाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर कुठलाही पक्ष मतभेद असतील, मतभेद असतील पण मनभेद नाही आहेत. याच्यामुळे 100% आम्ही तिन्ही पक्ष आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते एका दिलाने आणि एका जोमाने काम करणार. परवा दिवशीच मागच्या 23 तारखेला अशोक हॉलमध्ये जी दोन्ही पक्षाची युती झाली, या दोन्ही पक्षाची घोषणा झाली, बैठक झाली, त्या बैठकीमध्ये स्वतः रामशेठ ठाकूर आणि इथले आमदार आणि तथा जिल्हाप्रमुख आदरणीय प्रशांत ठाकूर यांनी प्रामाणिक सांगितले की आम्ही शिवसेनेपेक्षा आम्ही 2 पावलं पुढे जाऊन आम्ही या ठिकाणी काम करणार आणि श्रीरंग बारणे यांना निवडून आणणार अशी ग्वाही त्या ठिकाणी दिली. पण माझं असं म्हणणं आहे की आम्ही प्रामाणिकपणे सांगतो, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि RPI आम्ही एकत्र चालू आणि एकत्र राहून एकत हातात हात घालून आम्ही पुन्हा एकदा मावळचा भगवा राखू आणि आदरणीय मोदी साहेबांचं हात बळकट करण्यासाठी मावळचा शिलेदार आम्ही दिल्लीला पुन्हा एकदा पाठवून देऊ.